नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे एस टी संपाबाबत अखेर झाला हा निर्णय कोर्टाच्या निकालाची प्रत जारी एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर आठ एप्रिल शुक्रवार आजची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा एस टी संपा विरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढल्या आहेत या निकालाची प्रत आज जारी करण्यात आली आहे यात कामगारांनी बावीस एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत कामावर रुजू व्हावे तर दुसरीकडे एस टी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने दिलेल्या सव्वीस पाणी निकालाची प्रत शुक्रवारी दुपारी जारी करण्यात आली न्यायालयाने दिलेल्या अल्टीमेटमनुसार सर्व कामगारांनी बावीस एप्रिल पर्यंत कामावर रुजू व्हावे तोवर कामावर न परतणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये संपात भाग घेतला म्हणून महामंडळाने कोणतीही शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर करू नये जर या कारणासाठी कामगारांवर आधीच काही कारवाई केली असेल तर ती रद्द करण्यात यावी ज्या कामगारांना यासाठी कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या होत्या त्यांना सुद्धा कारवाईतून दिलासा देण्यात यावा असे निर्देश एस टी महामंडळाला दिले आहेत याशिवाय संप काळात करण्यात आलेल्या बदल्या रद्द करून त्यांना ते संपाआधी ज्या ठिकाणी कार्यरत होते तिथेच पुन्हा पोस्टिंग करावे कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलेले आहे त्यांना तेवीस मार्च दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार वीस या काळात प्रतिदिन तीनशे रुपयांचा जाहीर केलेला भत्ता त्यांना तातडीने देण्यात यावा कोरोना काळात कर्तव्य बजावताना जीव गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना चार आठवड्यात कायदेशीर नुकसान भरपाई द्यावी तसेच महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा थकित पी कायद्याने नेमून दिलेला कालावधी त्वरित अदा करण्याची निर्देशही महामंडळाला देण्यात आले आहेत